या मागील पाठामध्ये लेटरचा अभ्यास केलेला आहे. लेटर कोणकोणते आहेत? ए पासून तर झेड पर्यंत. आता या लेटर पासून शब्द कसे बनवायचे ते आज आपल्याला शिकायचं आहे. मग शब्द बनवताना तुम्ही कोणत्याही अक्षरापासून सुरुवात करू शकता. आता आपल्यापुढे अनेक लेटर्स आहेत, कोणत्याही लेटरपासून तुम्ही सुरुवात करू शकता. परंतु एका शब्दामध्ये तेच तेच लेटर पुन्हा पुन्हा यायला नको. आणि लेटर घेताना कोणत्याही डायरेक्शनचा आपण लेटर घेऊ शकता. आता उदाहरणार्थ बघा, तुमच्यापुढे अशा अनेक लेटर्स पडलेले आहेत, है की नाही? एल आहेत, एम आहेत, पी आहेत, टी आहेत, एफ आहेत, वाय आहेत, के आहेत. आता बघा, मी एक शब्द बनवतोय बघा, एफ नंतर ओ आणि एक्स, हे झालं फॉक्स. म्हणा एफ ओ एक्स, एफ ओ एक्स, फॉक्स, फॉक्स, एफ ओ एक्स, एफ ओ एक्स, फॉक्स, फॉक्स. बघा आता पुढचा शब्द बनवायचा आहे मला, टी ओ वाय. बघा कोणता शब्द बनला, हा टी ओ वाय, पुढचा शब्द बनवू आपण, एफ ओ एक्स, फॉक्स, फॉक्स, एफ ओ एक्स, फॉक्स, फॉक्स. हा आता पुढचा शब्द बनवू आपण, एल ए एम पी, एल ए एम पुढील शब्द अजून बनवतो आहे बघा, यम ए पी, म्हणा मॅप, 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 मॅप. बघा आता मी पी काढून टाकला आणि तिथे हा एन जोडतोय बघा, शब्द तयार झालाय, यम ए एन मॅन, यम ए एन मॅन, यम ए एन मॅन, यम ए एन मॅन. आता बघा हा शब्द काढला आणि तिथे एफ जोडला बघा, म्हणा फॅन.